पुण्यात आज पुन्हा एकदा राजगर्जना होणार आहे। पुण्यातील गणेश कला मंच इथे सकाळी 10 वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे। आजच्या या सभेमध्ये राज ठाकरे अयोध्या दौऱ्यासह भोंगे आंदोलनासंदर्भातली पुढची दिशा स्पष्ट करणार आहेत। त्यासोबत औरंगजेब कबर आणि ज्ञानवापी संदर्भातही ते बोलण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। सभेसाठी अटी शर्तींसह राज ठाकरेंना परवानगी देण्यात आली आहे। सुरक्षितता दृष्टीने पोलीस विभागाने संपूर्ण तयार करण्यात आलेले आहे। त्यामध्ये 250 पोलीस अंमलदार, 50 अधिकारी आणि एसआरपीएफचा प्लाटून वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आणि सुरक्षित दृष्टीने संपूर्ण जबाबदारी आम्ही ठिकाणी घेतलेली आहे। सर्व पोलीस अधिकारी अंमलदारांना त्या पद्धतीने सूचना देण्यात आले। आणि अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर हिंगोलीकर आपल्या बरोबर आहेत। ज्ञानेश्वर, पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली आहे, मनसैनिकांकडून कशी तयारी सध्या सुरू आहे, काय सध्याची तिथली परिस्थिती आहे? करुणा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे 10 सुमारास या गणेश कला क्रीडा मंचाच्या ठिकाणी येतील। 11 भाषणाला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी हे सगळे मनसेचे कार्यकर्ते जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातल्या विविध भागातून या परिसरात यायला सुरुवात झालेली आहे। आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुम्ही कुठून आलेला आहात आणि कधी तुम्ही इथे दाखल झालाय, काय प्रतिक्रिया? मी पंढरपूर तालुक्यातील शिशकांत पाटील, आम्ही पंढरपूरनं आलेलो आहे आणि सोलापूर जिल्ह्यातून माननीय आमचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातून जवळजवळ 10,000 आसपास लोक आमचे आलेले आहेत आणि राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी व राजसाहेबांना आज कुठल्याही गोष्टीमध्ये अयोध्येचा जायचा दौरा कॅन्सल केला अशा वावगळे उठत आहेत, पण तसा काही प्रकार झालेला नाही, कॅन्सल वगैरे काय नाही, कारण हा अयोध्येचा दौरा होणार म्हणजे होणार आणि आज त्या ह्याच्यामध्ये राजसाहेबांच्या भाषणामध्ये ह्याला साहेबच सांगू शकतात, कारण आम्ही पदाधिकारी कोण निर्णय घेऊ शकत नाही, कारण जो साहेबाचा आदेश असतो एकदा साहेब बोलले तो आदेश कायम पाळलेला असतो। त्यामुळे कार्यकर्त्यांना असं म्हणायचं की राज ठाकरे आज अयोध्येच्या संदर्भाने बोलतील, कधी जातील त्याबाबतची ते माहिती देतील, तुम्ही आलात, कशी उत्सुकता आहे भाषणासाठी? साहेबांचा आवाज ऐकण्यासाठी आम्हाला दिवाळी पहाट आज आलेगत होते आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्याला साहेबांचा जो आदेश असेल, आम्ही सातारावरून सगळे कमीत कमी 1,000 पदाधिकारी आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं पासेसची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे, निमंत्रित प्रवेशिका आहेत, जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत इथे मोठ्या संख्येनं गर्दी होईल अशी शक्यता होती, म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांसाठी अशा पद्धतीच्या पासेसची व्यवस्था करण्यात आलेली आहेत। तुम्ही कुठून आलात, कशी भाषणासाठीची उत्सुकता आहे? मी सोलापूर जिल्हा मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे आहे। आम्ही आमचे नेते आमचा स्वाभिमान माननीय दिलीप धोत्रेंच्या नेतृत्वाखाली आम्ही आलेलो आहे आणि जे काय वाडे उठलेत की साहेब अयोध्या बंद केला, कसा शेर दोन पावलं मागे सरतो याचा अर्थ तो शिकार करत नाही, तर अतिशय वेगाने शिकार करण्यासाठी 2 पावलं मागे सरले असतो आणि जे काही भूषणची जर जे स्टेटमेंट आहे ते साहेब देतील, ते काय आमचे कशी उत्सुकता आहे आणि एकूणच या सगळ्या तयारीच्या संदर्भानं तुम्ही या ठिकाणी दाखल झाले आहात, काय अपेक्षा आहे भाषणातून आज काय ते याविषयी फक्त राजसाहेबच बोलणार आणि राजसाहेबांची मनसैनिक म्हणून काय अपेक्षा आहे, काय बोलतील, काय सांगतील असं वाटतं? अहो, जे बोलल राजसाहेब ते सगळं मनसैनिकांना ते मान्यच असणार आहे, त्याच्यामुळं आम्ही काय बोलू शकणार, राजसाहेब जे आदेश देईल ते आदेश आम्ही सर्वांनी पाळू, हे एवढेच फक्त आमचं। आपण जर पाहिले तर अशा पद्धतीनं राज ठाकरे जो आदेश देतील, जे भाषण करतील, त्याकडे आमच्या सगळ्यांचं लक्ष असेल आणि त्या आदेशाचं आम्ही पालन करू अशा पद्धतीची भूमिका या मनसैनिकांनी व्यक्त केलेली आहे। करुणा, अगदी ज्ञानेश्वर, त्यामुळे आता राज ठाकरे थोड्या वेळात काय बोलतात याकडे मनसैनिकांसह सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।